प्रकरण क्रमांक 13 कर्ज थकबाकीची कारणे व वसुली यामध्ये आपण आपल्याला माहिती आहे की जे काही भारतीय शेती आहे किंवा जो काही बराचसा जो काही समाज आहे हा शेतीवरती अवलंबून आहे, परंतु यामध्ये जी काही शेती आहे ही अत्याधुनिक कशी होईल किंवा त्याचं औद्योगिकरण कसं होईल याचा विचार न करता फक्त ती परंपरा आहे म्हणून शेती जी केलेली आहे, मग यामुळे काय झालेलं आहे तिच्या जो काही कर्जबाजारीपणा आहे त्यामुळे वाढलेला आहे। आपण यामध्ये पहिल्यांदा कर्जबाजारीपणाची कारणं पाहूयात। पहिलं कारण आपल्याला सांगता येईल की शेतीवरील लोकसंख्येचा वाढता भार। आता यामध्ये काय होतं की जी काही लोकसंख्या वाढलेली आहे यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण पाहतो की लोक शहराकडे जातात, परंतु जे काही बरेचसे लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात ते सर्व लोक बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतीवरती अवलंबून असतात आणि मग अशा प्रकारे शेतीचा जो काही अकमी आकार किंवा जे काही शेतीचं तुकडीकरण यामुळं देखील लोकांचं शेतीमुळे कर्जबाजारीपणा वाढला। त्याच्यानंतर शेतीचा लहान आकार कसा झाला की लोकसंख्या वाढली त्याच्यानंतर जमिनीचं तुकडीकरण झालं आणि तुकडीकरणामधून प्रत्येकाच्या वाट्याला लहान लहान जमीन त्या ठिकाणी होत गेली, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झालं, त्या भांडवल जास्त लागतं किंवा जे काही इतर खर्च आहेत ते खर्च वाढले आणि परिणामी कर्जबाजारीपणा वाढला। त्याच्यानंतर पुढचं शेतीचे अनिश्चित स्वरूप, यामध्ये आपल्याला जी काही शेती आहे याचं अनिश्चित स्वरूप आहे। कधी पाऊसाने त्या ठिकाणी फटका बसतो, कधी पाऊस येत नाही, तर अशा प्रकारे अनिश्चित स्वरूप देखील त्याच्यामध्ये कर्जबाजारीपणाला कारण ठरलेलं आहे। त्याच्यानंतर कुटीर उद्योगाचा ऱ्हास, आपल्याला माहिती आहे की जे काही ब्रिटिश काळापासून जे काही भारतातील कुटीर उद्योग होते यांचा ऱ्हास झाला, जे काही त्यांची साधनसामग्री होती याचा देखील ऱ्हास झाला, त्याच्यामुळे जो काही प्रत्येकाचा व्यवसाय होता तो त्या ठिकाणी ते करू शकले नाही आणि मग प्रत्येक जण ग्रामीण भागामधील शेतीवरती अवलंबून राहायला लागला आणि मग अशा प्रकारे वरच्या सर्व कारणांमुळे तो त्याच्यावरील कर्जबाजारीपणा वाढला। त्यानंतर पुढचं शेतीची अल्प उत्पादकता, आता त्याच्यामध्ये जे काही उत्पादन आहे ते कमी निघालं, त्याच्यानंतर आपण ज्याकरता कर्ज घेतलं होतं त्याच्यामुळं उत्पादकता कमी झाल्यामुळं नफा देखील कमी झाला आणि त्यामधून जे काही कर्ज आहे त्याची परतफेड आपण करू शकले नाही, त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा वाढला। त्याच्यानंतर आनुवंशिक कर्जबाजारीपणा आहे, त्याच्यामध्ये काय राहते की परंपराच राहते, अनुवंशिक वडिलांचं जे काही कर्ज आहे ते मुलगा फेडतो, पुन्हा मुलाचं कर्ज मुलगा फेडतो, अशा प्रकारे अनुवंशिकरित्याच त्या ठिकाणी कर्ज व्यवहार किंवा जे काही कर्ज बाजारीपणा आहे तो असल्यामुळं तो वाढत जातो। त्याच्यानंतर पुढचं आहे की शेतमालाच्या विक्रीची समाधानकारक व्यवस्था, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपला माल तयार होतो आणि आपण बाजारपेठेमध्ये नेतो त्यावेळेस काय होतं की सर्वांच्याकडेच त्या मालाचा पुरवठा असल्यामुळं माल अधिक होतो, माल अधिक झाला म्हणजे काय होतं की त्याची किंमत कमी होते आणि पर्यायाने आपल्याला उत्पादन म्हणजे जो काही नफा आहे तो कमी होतो, त्यामुळे देखील त्या ठिकाणी कर्जबाजारीपणा वाढतो। त्याच्यानंतर सावकाराची असामाजिक कार्यपद्धती, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांकरता सावकार आहे तर सोपा आहे, कुठल्या प्रकारचा अर्ज द्यावा लागत नाही किंवा कुठल्या प्रकारच्या बँकेमध्ये जावं लागत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी तो सावकाराकडून कर्ज घेणं त्याला सोपं वाटतं, परंतु जी काही परतफेड आहे ती त्याला करणं शक्य होत नाही कारण की सावकाराकडे हिशोब खोटा राहतो, व्याजदर जास्त राहतो, कुठल्या प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी राहत नाही, त्याच्यामुळं तो काय होत नाही त्याच्या कच्चा त्यामधून तो सुटत नाही। त्याच्यानंतर पुढचं सामाजिक प्रथा आणि चालीरीती, त्याच्यामध्ये जे सामाजिक प्रथा चालीरीती आहे यामध्ये मग समजा आपण जे काही मोठं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, बारसा असेल, समारंभ असेल, अशा प्रकारचे काही चालीरीती आहेत किंवा ज्या काही परंपरा आहेत त्यांच्याकडे देखील आपण काय करतो कर्ज घेतो। त्याच्यानंतर कोर्टबाजीचं व्यसन, आता याच्यामध्ये समजा भांडणं झाले किंवा बांधावरून भांडणं झाले की लगेच त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये जातो, परंतु यामध्ये जे काही नुकसान आहे जे काही वकिलाची फी आहे, स्टॅम्प फी आहे, पत्ता आहे, त्यांचा खर्च आहे, येणं जाणं आहे, हे सर्व कारणांच्या मध्ये त्या ठिकाणी पैसा हा लागतो आणि मग त्यामधून आपली आपल्याकडे नसताना आपण कर्ज घेऊन कोर्टबाजी त्या ठिकाणी करतो, पर्यायाने आपल्यावरती कर्जाचा डोंगर साचला जातो। पुढची कारण आपल्या कर्ज थकबाकी, हीच कारण आपल्या त्यामध्ये सांगता येईल थोड्या प्रमाणामध्ये बदल त्यामध्ये होईल। एक तर पहिलं म्हणजे कर्जाचा दुरुपयोग, आता आपण ज्याकरता कर्ज घेतले त्याकरता ते वापरले तर दुसऱ्याकरता दुरुपयोग केला म्हणून काय झालं कर्ज थकलं। दुसरं आहे अपुरी देखरेख व्यवस्था, ज्या बँकेने आपल्याला कर्ज दिलेलं आहे त्यांनी
काही केलं नाहीये, कर्ज घेतल्यानंतर त्याच्यावरती देखरेख ठेवलेली नाहीये, कर्ज ज्या कामाकरता घेतलं त्याकरता वापरलंय का नाही, उत्पन्न निघालंय का नाही, अशा प्रकारची कुठली व्यवस्था त्या ठिकाणी नसल्यामुळं कर्ज थकलं. त्याच्यानंतर पुढचं सदोष कर्ज व्यवहार किंवा व्यक्ती सापेक्ष कर्ज व्यवहार, यामध्ये व्यक्तींकडे पाहून कर्ज दिलं गेलं, मग आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, आणि मग नको त्या चुकीच्या व्यक्तीने दिल्यामुळे त्या ठिकाणी त्याची पुन्हा वसुली झाली नाही. त्याच्यानंतर अपुरा सेवक वर्ग आणि व्यवस्थापकीय अकार्यक्षमता, जे काही व्यवस्थापन पाहिजे होतं कर्ज दिल्यानंतर तो अपुरा सेवक वर्ग असल्यामुळं योग्य पद्धतीने त्याची व्यवस्थापकीय कार्यक्षमता झाली नाही, त्याच्यामुळे देखील समजा त्या ठिकाणी कर्ज थकलं. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती किंवा जे काही भारतीय शेतीचं स्वरूप आहे, आपल्याला माहिती आहे की शेतीचं स्वरूप हे पारंपरिक आहे, त्याच्यानंतर कधीही पाऊस येतो, कधी दुष्काळ पडतो, त्याच्यामुळं घेतलेलं कर्जाचं आपण वेळेवर त्या ठिकाणी परतफेड करू शकत नाही. त्यानंतर कर्ज वाटपातील दिरंगाई आणि विलंब, याच्यामध्ये मग कर्ज ज्या हंगामाकरता घेतले तो हंगाम निघून गेल्यानंतर जर कर्ज भेटलं त्याचा उपयोग होत नाही आणि मग अशा प्रकारे ते कर्ज फेडायचं कसं, म्हणून ते पुन्हा थकतो. त्याच्यानंतर कर्ज छाननी व कर्ज पुरवठा, कुठल्या प्रकारचं छाननी न करता ठिकाणी कर्ज पुरवठा केला तो चुकीच्या व्यक्तीने दिला गेला, त्याच्यामुळे देखील कर्ज थकलं. त्यानंतर प्रशिक्षित मानव संस्थांची टंचाई, जे काही प्रशिक्षित वर्ग आहे तो नसल्यामुळे त्याचं जे काही देखरेख आहे ती करता आली नाही. त्याच्यानंतर विपणन व्यवस्थापन आणि अपेक्षित नफा, याच्यामध्ये जे काही आपण कर्ज विक्रीला नेतो, सॉरी आपण जे काही शेतमाल विक्रीला नेतो तो वेळच्या वेळी न गेल्यामुळं किंवा जे काही अपेक्षित नफा न झाल्यामुळं, त्याच्यानंतर योग्य वेळेवरती तो नफा न मिळाल्यामुळं याचा जो काही परिणाम आहे तो सर्व विपणनावरती होतो. त्याच्यानंतर शासन कर आणि आकारणी पद्धत धोरण, त्याच्यामध्ये जे काही कृषी खातं आहे या कृषी खात्यामार्फत जे काही शासनाचे दर आहे ते आपण अगोदर ठरवतो, आपल्याला माहिती आहे. मग यामध्ये काय होतं की जे काही उत्पादन आहे तो मालाकरता जे काही खरेदी आहे याच्या जास्त रक्कम द्यावी लागते, आणि यामध्ये मग जे काही शासनाचं धोरण कर आकारणी पद्धत आहे शासनाला मिळणाऱ्या महसुलामुळे जे काही धोरण बदलतं त्यामुळे सुद्धा काय होतं की कर्जफेडीवरती परिणाम होतो. त्याच्यानंतर वसुली, कर्जाची वसुली दोन प्रकारे जे काही कमी वसुलीची कारणं आहेत ती का आहेत, त्यामध्ये कुठल्या प्रकारची तर शिक्षा नाही किंवा जे काही स्वरूपाचे कायदे आहेत ते नाहीत त्याच्यामुळं कमी वसुली होते. त्याच्यानंतर जे काही थकीत कर्जाची वसुली आहे ती करण्याकरता बँकाचे व्यवस्थापकांना हवे तितके अधिकार नाहीत, त्याच्यामुळं थकीत वसुली कमी होते. त्याच्यानंतर कायदा यंत्रणा ही जी आहे त्यांचे नियम हे कर्ज जे काही बुडतं त्यांनाच त्या ठिकाणी त्या योगानेच आहेत, त्यांना धार्जना असं आपण म्हणतो, त्याच्यामुळं लोक कर्ज परतफेड करत नाही. त्याच्यानंतर कर्ज वसुलीला वादाचा अभाव आहे त्याच्यामुळं देखील वसुली होत नाही. जे काही पुरेसा कर्मचारी वर्ग आहे जो किंवा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांचा अभाव आहे त्याच्यामुळं कर्ज थकीत होतं आहे, किंवा जे काही लवाद आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा बोज आहे त्यामुळे त्याला वेळ नाही आहे वसुली करण्याकरता, किंवा जे काही केसेस आहेत वसुलीच्या त्याचा तत्काळ निकालाचा अभाव आहे त्याच्यामुळे देखील वसुली होत नाही आहे, किंवा जे काही दिवाणी न्यायालय आहे आणि त्यांची जी काही मानसिकता आहे यावर यांचा परिणाम देखील त्याच्यावरती होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कर्ज वसुली पद्धत, दोन प्रकारे आहे, एक आहे प्रत्यक्ष आणि खात्रीशीर आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष किंवा खात्रीशीर नसणारी. आता प्रत्यक्ष आणि खात्रीशीर जी आहे ती कशी आहे, एकतर पगारातून प्रत्यक्ष कपात होते, दुसरी म्हणजे जे काही धनादेश संचय ठेव आहे ते मुद्दा आपल्याला कपात करता येते, आणि तिसरी जी आहे ती राष्ट्रीय बचत योजना किंवा इतर डिविजचं प्रमाणपत्र आहे आपल्याला त्याच्यामधून खात्रीशीर कर्ज वसुली करता येते. आता ही झाली प्रत्यक्ष व खात्रीशीर, दुसरी कोणती आहे अप्रत्यक्ष किंवा खात्री नसणारी. आता या पद्धतीमध्ये जी काही आर्थिक संस्था आहे ही खालील पद्धतीचा वापर करून कर्ज वसुली करते. अशा प्रकारे पहिली नोटीस कुणाला, कर्जदाराला, कधी, पहिल्या 3 महिन्यांच्या कर्जाची फेड न केल्यास. त्याच्यानंतर दुसरी नोटीस कर्जदाराला, केव्हा, 5 महिन्याच्या कर्जाची फेड न केल्यास. त्याच्यानंतर पुन्हा पहिली नोटीस कुणाला, जामीनदाराला, केव्हा, 5 महिन्याचे थकीत राहिल्यास, थकीत. त्याच्यानंतर दुसरी नोटीस कुणाला, जामीनदाराला, किंवा 6 महिन्यांचे हप्ते थकीत राहिल्यास. आता ह्या नोटीसीनंतर जर कुठल्या प्रकारचं जर वसुली झाली नाही तर पुढं काय, दिवाणी न्यायालय जे काही आहे ते कर्जदार आणि जामीनदाराला नोटीस पाठवतं, त्याच्यानंतर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल
दाखल होतो, त्याच्यानंतर कर्ज घेण्याकरता आपण जी काही वस्तू तारण ठेवलेली आहे त्याचा ताबा घेतला जातो, त्याच्यानंतर मालमत्ता जप्त केली जाते, आणि त्यानंतर सुद्धा जी काही त्यामधून जर कर्ज वसूल झाली नाही तर जी काही घरगुती मालमत्ता आहे किंवा जी काही औद्योगिक वस्तू आहे यांचा लिलाव करून ती संस्था आर्थिक वसुली किंवा जी काही वसुली आहे ती वसुली करू शकते. अशा प्रकारे प्रकरण क्रमांक 13 संपलेला आहे.